पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्यासाठी चीनच्या वुहानमध्ये पोहोचले आहेत. मध्य चीनमधल्या या शहरामध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवस सोबत असतील. वुहान हे शहर चीनचे क्रांतिकारी नेते माओ यांचं आवडतं पर्यटनस्थळ. जिनपिंग भारतात आले असताना पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात त्यांचं आदरातिथ्य केलं होतं. जिनपिंग यांची परतफेड माओंच्या स्मारकावर करतायत. दोन्ही देशांचे संबंध दीर्घकालीन चांगले राहावेत यासाठी या भेटीमध्ये बरीच चर्चा होणार असल्याचं पंतप्रधानांनी चीनला निघण्यापूर्वी सांगितलं. अनेक जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. आताच शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे, त्याची ही दृश्य आपण पाहतोय. वुहान शहरात त्यांची भेट झाली आहे. 2 दिवस आता हे दोघेही वुहान शहरात असतील आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे. चीनचे क्रांतिकारी नेते माओ यांचं वुहान हे आवडतं पर्यटनस्थळ आहे. दोन्ही देशांचे संबंध दीर्घकालीन चांगले राहावेत यासाठी भेटीत बरीच चर्चा होणार असल्याचं पंतप्रधानांनी चीनला निघण्यापूर्वी सांगितलं. अनेक जागतिक मुद्द्यांवर सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. अनौपचारिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत शी जिनपिंग यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्यासाठी वुहानमध्ये पोहोचलेले आहेत. वुहानमध्ये आत्ताच त्यांची आणि शी जिनपिंग यांची भेट झाली आहे. मध्य चीनमधलं हे शहर आहे. या शहरात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस सोबत असतील. चीनचे क्रांतिकारी नेते माओ यांचं वुहान हे आवडतं पर्यटनस्थळ आहे आणि याच शहरात जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी आज 2 दिवस असतील. जिनपिंग ज्यावेळेला भारतात आले होते त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात त्यांचं अनौपचारिक आदरातिथ्य केलं होतं आणि याच आदरातिथ्याची परतफेड शी जिनपिंग हे माऊंच्या स्मारकाच्या ठिकाणी करतायत. तर दोन्ही देशांचे संबंध दीर्घकालीन चांगले राहावेत यासाठी या भेटीमध्ये बरीच चर्चा होणार आहे या दोन्ही नेत्यांमध्ये. आणि चीनला निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. त्याशिवाय अनेक जागतिक मुद्द्यांवर सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. मात्र या भेटीचे भारताला काही फायदे होणार आहेत का याबाबत सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे. चीनमधल्या पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. ज्या पद्धतीनं सीमा भागात चीनच्या सैन्याकडून तणाव वाढवला जातोय त्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये काही चर्चा होणार आहे का, त्या चर्चेतून नेमकं काय फलित मिळतंय, त्याचा भारताला काही फायदा होणार आहे का यावर सुद्धा आता तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र चीनला निघण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन संबंध चांगले राहावेत टिकावेत यासाठी चर्चा करू असं सांगितलेलं आहे. 2 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या वुहान शहरात असतील. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे सुद्धा त्यावेळेला पंतप्रधानांसोबत असतील. ही तिथे ताजी दृश्य आपण पाहतोय वुहान शहरातली. काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची वुहान शहरात भेट झाली, हस्तांदोलन केलं त्या दोघांनीही. आणि आता इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जात आहे.
या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर या दोघांमध्येही चर्चा होणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं सीमा भागात चीनच्या सैन्यामुळे तणाव वाढलेला आहे, तो तणाव निवळण्यासाठी काही चर्चा होणार आहे का, त्यावर काय दोन्ही देशांकडून काही उपाय सुचवले जात आहेत का, याविषयी या दोघांमध्ये चर्चा होणार आहे का, असं याबद्दलही तज्ज्ञांमध्ये बोलणं सुरू आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात. शैलेंद्रजी, या भेटीमुळे भारताला नेमका काय फायदा होऊ शकतो, काय वाटतंय सध्याच्या परिस्थितीत जो तणाव सीमा भागात वाढलेला आहे, त्यावर तो तणाव निवळण्यासाठी काही उपाययोजना दोन्ही देशांकडून सुचवल्या जाऊ शकतील? भारतासाठी ही भेट अत्यंत महत्वपूर्ण आहे. ही भेट अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक अशा स्वरूपाची भेट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण या भेटीला नाव अनौपचारिक चर्चा असं दिलं गेलेलं आहे. या अनौपचारिक चर्चेमधनं वादग्रस्त प्रश्न जे आहेत की ज्याच्यामुळे भारत व चीन संबंधांमध्ये सातत्याने तणाव निर्माण होतो आहे, आणि मग हे जे प्रामुख्याने चार प्रश्नांचा आपल्याला उल्लेख करता येईल. पहिला तर सीमावादाचा प्रश्न आहे. त्याच्या दोखलाम सारखा इश्यू आहे, जे 73 दिवस चालला आणि त्याच्यामुळे संघर्ष हा खूप वाढलेला होता. त्याचप्रमाणे सीमारेषेचं आधुनिकीकरण डिमार्केशन हे झालेलं नाहीये, त्यामुळे सीमावादाचा मुद्दा जो भारताकडनं रेज केला जाऊ शकतो. दुसरा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने चीन व पाकिस्तान यांच्यामधले संबंध आहेत. अलीकडच्या काळात चीनने पाकिस्तानच्या माध्यमातून जो इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केलेली आहे, तर साधारणतः तो कॉरिडॉर हा 42 अब्ज डॉलर्स एवढ्या किमतीचा हा कॉरिडॉर आहे. आणि तो जो गिलगिट बाल्टिस्तान मधनं जातो, जो भारताच्या आधिपत्याखाली आहेत, भारताचे ते भाग आहेत, त्यामुळे तिच्या बाबतीमध्ये भारत कन्सर्न रेज करू शकतो. तिसरा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने दहशतवादाचा आहे. अझर मसूद सारखा जो दहशतवादी आहे, ज्याला युनायटेड नेशन्स आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करू इच्छित, परंतु चीन त्याला ते होऊ देत नाहीये. चीन सातत्याने त्याच्यावरती नकाराधिकार वापरतोय, त्यामुळे तो तिसरा मुद्दा. आणि चौथा व्यापार तुटीचा प्रश्न आहे. भारत व चीन यांच्यामध्ये 84 अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे, पण त्यामध्ये 52 अब्ज डॉलर्सची तूट आहे, व्यापार तूट आहे, आणि ती भारताच्या बाजूनी आहे. भारताकडनं मोठ्या प्रमाणावरती चीनचा माल भारतामध्ये येतोय, परंतु भारतातनं मात्र माल चीनमध्ये जात नाही, कारण चीन त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती कर लावलेले आहेत. त्यामुळे याची पण चर्चा पंतप्रधान मोदी हे शी जिनपिंग यांच्या बरोबर करतील. मुळात या भेटीचा उद्देश जो आहे तो हाच आहे की भारत व चीन यांच्यामध्ये विश्वास तूट हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ज्याला आपण ट्रस्ट डेफिसिट असं म्हणतो. आणि जर ही विश्वास तूट दूर करायची असेल, तर प्रामुख्याने हे जे कोर इश्यूज मी तुम्हाला आता सांगितले, ते कोर इश्यूज प्रथम ऍड्रेस करावे लागणार आहेत. आणि ते ऍड्रेस परराष्ट्र सचिव पातळीवरती किंवा परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवर होऊ शकत नाहीत, तर ते केवळ राष्ट्रप्रमुखांच्या पातळीवरती होऊ शकतात. आणि त्यामुळे मग ही अशा स्वरूपाची अनौपचारिक बैठक ही केली जात आहे. आणि त्याच्यानंतर या बैठकीनंतर एक फॉर्मल प्रस्ताव, म्हणजे औपचारिक प्रस्ताव हा पुढे आणला जाईल. आणि त्याच्या माध्यमातून मग या प्रश्नांच्या संदर्भामध्ये काय तोडगा निघू शकतो किंवा कशा पद्धतीने चर्चा पुढे घेता जाऊ शकते, अशा दृष्टिकोनातून विचार केला जाईल. त्यामुळे ही बैठक अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. मग डोकलामचा तणाव वाढल्यानंतर पहिल्यांदा हा व्यासपीठ ओपन झालाय डिस्कशनसाठी. निश्चित या भेटीमुळे भारताला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. ही ऐतिहासिक भेट कायम लक्षात राहावी, असाच अशाच काहीतरी या गोष्टी यातनं घडू देत. धन्यवाद शैलेंद्र सर आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर एकंदरीत डोकलामचा मुद्दा असू देत किंवा सीमा भागात जो तणाव वाढलेला आहे, त्या संपूर्ण पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. मात्र कशा पद्धतीनं त्यातनं काय फलित बाहेर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. यानी कि हम जिस खबर को कह रहे थे बार बार कि ये यात्रा अनौपचारिक है, इसमें सिर्फ ये दो नेता रहेंगे, अगर वो डेलीगेशन मौजूद रहता है तो इसका मतलब कोई ठोस चीज़ जिस पर कि पहले विदेश मंत्री, रक्षा मंत्री और एनएसए आ चुके हैं यहाँ पर, कोई ठोस चीज़ तैयार हो चुकी है जिसे ये दोनों नेता आखिरी जामा पहनाएंगे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळापूर्वीच चीनच्या वुहान शहरात दाखल झाले आणि आपण आत्ता ताजी दृश्य पाहिलेली आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. अनौपचारिक स्वागत काही वेळापूर्वी शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केलं आणि त्यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही या दोघांमध्ये चर्चा होणार आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोन दिवसांमध्ये या दोघांमध्ये चर्चा होणार आहे. मात्र डोकलामचा मुद्दा आणि सीमा भागात वाढलेला तणाव या पार्श्वभूमीवर चर्चा होणार का, याबाबतही तज्ज्ञ आपापली मतं मांडताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच वुहानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोघांची भेट झाली. हस्तांदोलन करून शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चीनमध्ये स्वागत केलं. दोन दिवसांचा हा दौरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. ऐतिहासिक अशी ही भेट म्हणावी लागेल. या भेटीतून निश्चित भारतासाठी फायदेशीर अशा बाबी समोर येतील अशी अपेक्षा सगळे तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत. आज संपूर्ण दिवसभर काय कार्यक्रम असेल ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. उद्याच्या संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रमही आपण पाहतोय. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.